नमस्कार मित्रांनो, पुरेल शुभचो आपल्या YouTube चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी तुमच्यासाठी घरगुती गणपती साठी स्पेशल पुण्यातील सर्वात अप्रतिम गणपती बाप्पाचा स्टॉल नाही म्हणता येणार, एक मॉल बनवला इकडे, कारण एकदम बघा सगळा डिस्प्ले लावलेला आहे। राहुल सर, नमस्कार सर। नमस्कार। आपल्या मोरे आर्ट्स ऍड्रेस काय असेल? आपला मोरे आर्ट्सचा ऍड्रेस आहे पुणे सातारा, आपला सिंहगड रोड पर्वती पायथा, राईट। आपला गजानन महाराजांच्या मठाच्या शेजारी आपलं लोकेशन आहे। बरोबर। गेले दुकान आपलं हे गेले 40 वर्ष दुकान इथं आहे पूनम फर्निचरच्या नावाने। ओके। तर आपण गणपतीची आपली एवढी आवड असल्यामुळे आपण एक महिना फर्निचरचं काम बंद ठेवून, ओके, आपले जेवढे कस्टमर फर्निचरचे त्यांच्यासाठी आपण एक खास दुकान बंद ठेवून गणपती द्यायची आपण आखली। किती वर्ष ही योजना? गेले 4 वर्षापासून आहे। कोरोनाचा काळ होता आणि कस्टमर दुकान बंद असायचं। बरोबर। आम्ही ही नवीन उपक्रम चालू केला गणपती विकू, तर गेले 4 वर्ष झाले आपण हे काम करतो। त्या बात बहुत बढिया। म्हणजे बघू शकतो मित्रांनो, पूनम फर्निचर हे नाव लक्षात ठेवा, इथे यांचं आहे फर्निचरचं। दुसरा स्टॉल आपला पर्वती पिंपळे निलकला रक्षक सोसायटी जवळ आहेत। ओके। दुकानाचे जे ओनर आहेत जितेश पांचा, ते तिथं राहतात। ओके। इथं पण फर्निचरचं दुकान आहे, ते पण तिथं पण सेम सिस्टीम आहे। ओके। काचेमध्ये आपण सगळे गणपती दुकान बंद करून गेले एक महिना चालवतो। मस्त। तिथल्या लोकांसाठी, तिथल्या लोकांसाठी, ते कारण त्यांचा जन्मच तिथला आहे। बरोबर। म्हणजे इकडे एक आणि एक टोटल ओव्हरऑल आपल्याकडे किती गणपती बघायला भेटतात? या वर्षी टोटल आपण दरवर्षी आपण 500 गणपती पर्यंत होतो, पण यावर्षी आपण 750 मूर्त्या विविध प्रकारच्या आणल्या। ओके। बेसिकली एकच नाही, कारण कस्टमर प्रत्येक प्रकारचं आपल्याकडे येतं। बरोबर। त्याच्या हिशोबाने आपण त्या मूर्त्या आणि प्रत्येकाला आजकाल बघा तुम्ही बघत असाल, राईट, फेटे घातलेले, त्यांना धोतर घातलेले, प्रत्येक विविध प्रकार, वासुदेवाचा अवतार आहे आपल्याकडं, ओके, विठ्ठलाचा अवतार आहे आपल्याकडं, शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे आपल्याकडे, ओके, छत्रपती शिवाजी महाराजांची पण, आणि बाजीराव पेशव्यांची पण आहे। ओके। म्हटलं ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये देऊ शकतो, राईट, लोकांना विविध प्रकारच्या, म्हणजे आता पुणेरी बघा, कसबा तुमच्या समोर असेल, बरोबर, कसबा गणपती हे पेनचे पॅटर्न आहे चिक्कू कलर मध्ये, सगळ्यांना बरोबर जसं आवडतात हे बघा, हे पण लोकांना आजकाल वेगळ्या पद्धतीचे हवे। बरोबर। विशाल शिंदे पॅटर्न, विशाल शिंदे पॅटर्न, आणि हे आपले मंडळांचे शाहू चौक वगैरे, त्या पद्धतीचे बॉडी टोन मध्ये आपण सगळं कस्टमर आल्यानंतर गणपती घ्यावं ना घ्यावं ही नंतरची गोष्ट, पण त्यांना एक समाधान इथं भेटलं पाहिजे। बरोबर। आमचं मेन मोटिव आहे, मेन मोटिव नाही, खूप सुंदर, कारण हे पुण्यात हे पेनला जर तुम्ही गेले ते मोठ्या कारखाने वर्षन वर्ष चालू असतात, तिथं अशी सिस्टीम बघायला भेटली, पुण्यात मला सर्वप्रथम बघायला भेटलेली आहे, म्हणजे त्यासाठी खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे, कारण की खूप कमी लोकांकडे आहे पुण्यात। मी तर मी पहिला स्टॉल बघतोय माझ्या ह्याच्यात तरी आत्तापर्यंत, आणि जसं सर बोलले इथे वासुदेव पॅटर्न मध्ये आहे ड्रेपरी, माऊली ड्रेपरी, ओके, माऊली पॅटर्न मध्ये विथ ड्रेपरी, आता समजा तुकाराम पॅटर्न पण आहे आपल्या, तुकाराम बाहेर, तुम्हाला आधी बाहेरचं कव्हर करून घेऊया, आपण बाहेर बघूया, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, तुकाराम पॅटर्नची पण मूर्ती आपल्याला। ओके। तुकाराम पॅटर्न मध्ये आपण ही मूर्ती बुक झाली या दुकानामध्ये आल्या तुकारामांचा आमच्यावर आशीर्वाद असल्यामुळे त्यांची मूर्ती ही पण लोकांना एवढी आवड आहे आपल्याकडे। बरोबर। बाल गणेशाच्या टाईप मध्ये पण आपण बरंच काम करतो इथे, जसा वृंदावन पॅटर्न आहे, बाल गणेश, बाल लोकांना आपलं, बरोबर, खूप सुंदर मूर्ती आहे ही, एक मूर्ती खूप सुंदर आहे। प्लस इकडे आपण बघू शकता ही शिवरेकर पॅटर्न मध्ये, शिवरेकर पॅटर्न, दगडूशेठ मध्ये खूप व्हरायटी आहेत, मुंबई पॅटर्न, इकडे माझे डिस्प्ले लावले आहे खूप मस्त गेलं, विशाल शिंदे पॅटर्न स्पेशली सोंडेवरनं ओळखू येतो, कारण की लोकांना वाटतं आजकाल बऱ्याच जणांनी बनवले असे पॅटर्न, पण ओरिजिनल भेटणं तर विशाल शिंदेच्याच शिष्याकडनं जवळपास घेतलेले आहेत, आपण त्यांना शोधून तिथं जावं, कारण माझी प्राईस मध्ये खूप हे, म्हणून आम्ही विशाल शिंदेच्या जवळपास गेलो, शोधून घेतलेल्या त्या आणि पेंट करून घेतल्या हव्या तशा, कारण बॉडी कलर आणि त्यांचं जे मॅच होतं ना ते एकदम बेस्ट, जसं आता ओम गणपती आहे ना, आपला पूर्णचा शारदा गजानन विथ ड्रेपरी आहे, ड्रेपरी साडी घालून, साडी घालून, तो खूप सुंदर शेट पण आपल्याला पाहिजे असेल तर ओपन मध्ये पण ठेवले, ओके, आणि आपण पेंटेड मध्ये पण इथे तुम्ही बघत असाल, बरोबर, तर दागिन्यांमध्ये पण ठेवले, दागिन्यांमध्ये पण ठेवलेलं आहे, म्हणजे दगडूशेठ मध्ये ऑप्शन बरेच आहेत, भरपूर इकडे बघितलं एक्स्ट्रा दागिने, आणि आपण सर्वात जास्त आपला सेलेबल आयटम असेल तर दगडूशेठ, आपण सर्वात जास्त 101 गणपती आणले त्यावर्षी, ओके, दगडूशेठ, कारण दगडूशेठ आपल्या पुण्याचं आराध्य दैवत आहे, बरोबर, त्याच्यापासून सुरुवात होते, शेवटचा गणपती पण दगडूशेठच विकला जातो असा आमची परंपरा आहे, क्या बात आहे, एवढ्या वर्ष। तर मित्रांनो, आतला डिस्प्ले आता बघूया, कारण इकडे बघा पुण्याचा नवसाचा गणपती, जी मूर्ती खूप लोकांना आवडते, बाबू गेनू, तर ती इथे आणि त्याचे कलर कॉम्बिनेशन साईज प्रमाणे पण ठेवलेली आपण व्यवस्थित म्हणून, राईट, दोन तीन साईज येतात पण तशी परफेक्ट साईज ठेवली, म्हणजे ती एक आहे इथे बघू शकता। आता समजा सर इकडे बघू शकतो मी, जसं की इकडे काय गणपती इथं ड्रेपरी आहे, हा ते चॉईस केले तर त्याला आपण फेटा, त्याला आय लॅसेस वगैरे, बाली वगैरे कानात आपण घालून देऊ शकतो सगळं त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, फक्त बुक करताना सांगायचं ते आपण करून देतो, ओके, एक्स्ट्रा चार्जेस असतात, कारण की सगळीकडेच एक्स्ट्रा चार्जेस आहे, विचारणं आमचा एक गौरव कांबळे म्हणून आहेत, ओके, स्वतः बसून त्यांचा पण एक व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार आहेत की ते स्वतः कसे करतात, बरोबर, की आम्ही असं
असं नाही की आमचं कोणी कॉपी केलं तरी चालेल, पण स्वतःच्या गणपतीला स्वतःने केलं तर अजून लोकांची एक आवड निर्माण होते, तो पण आम्ही व्हिडिओ शेअर करणार आहे की फेटा कसा बांधतात. बरोबर मित्रांनो, फेटा कसा बांधतात हे बघायला भेटणार आहे. पण त्याआधी आहे ना, आपले जे लालबागचे राजा आहे ओरिजिनल मूर्ती म्हणजे जी मिरवणुकीला निघते आणि पहिली फक्त एक वर्षी सिंहासन होतं, सिंहासन होतं, बाकी वर्षी जे होतं ती मूर्ती अशी असते. आणि अक्षरशः सेम म्हणजे मी जे एका व्हिडिओमध्ये बोललोय, पांढरा धोतर असेल ना लालबागला ते लोक खतरनाक बनतात. तसं इथं पांढरा धोतर शेला दिलाय तो जरीचा, प्लस त्याच्यावर ते चमकी वर्क आहे. इकडे आपण पाहू शकता मुंबई पॅटर्न चिंतामणी पॅटर्न मध्ये निळ्या धोतर मध्ये आहे. आता समजा याचं अजून एक मूर्ती हवी असेल, आता धोतर पिवळा हवा असेल तसं भेटेल का? पण करू शकतो आपण, अंतरात आपण असे आणले की दोन स्टॉलच्या हिशोबाने आणल्यात की एक धोतर वेगळा एक धोतर वेगळा, पण घालायचं असेल तरी आपण ट्राय करून प्रयत्न करू शकतो. कारण ह्या मूर्ती आपण 3 महिने आधीच केल्यात. बरोबर, कारण ही मूर्ती खूप सुंदर दिसते, करण्यासाठी त्याला कालावधी पण भरपूर लागतो. आणि प्रत्येकाला बघा, तुम्ही बघत असाल एक वैशिष्ट्य आहे, सेम फेटा तुम्हाला दिसणार नाही. राईट, प्रत्येकाचं वेगवेगळं कॉम्बिनेशन, असं नाही काही एकच चाललंय त्यातच केलं असं नाही होणार. फेटे पण मी असे फेटे पुण्यात म्हणजे असे पाहिले बऱ्याच ठिकाणी, म्हणजे कॉम्बिनेशन वेगवेगळे इथे पाहायला बघायला येतले. इथे बघू शकता मुंबई पॅटर्न सावकर पॅटर्न मध्ये ड्रेस खूप सुंदर मूर्ती आहे. इकडे बघू शकता ही एक मुंबई पॅटर्न मध्ये एक आहे, जसं सर बोलले आय लॅशेस तसं इथे आय लॅशेस पण लावलेले आहेत मूर्तीला. ही एक वर्जी पॅटर्न मध्ये एक मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. ही म्हणजे साधारणतः ही जी मूर्ती आहे ही हाईट 2.5 फुटाच्या आसपास, आपण घरगुती 2.5 फुटापर्यंत जे गौरी गणपती बसवतात राईट त्या लेवलसाठी आपण. आणि आजकालचं या वर्षीचं म्हणजे वैशिष्ट्य की जे पण गौरी गणपती बसवतात त्यांना ही रेंज फार आवडते. बरोबर, आमच्या गौऱ्यांना पण सगळं झसवलेलं असं तसं गणपती पण आम्हाला हवा आहे. सध्या ही रेंज जोरात आहे. तुम्ही गणपती बाप्पा बघायला आले होते, कसे वाटले? खूप सुंदर मूर्ती आहेत आणि म्हणजे काम तर भरपूरच सुंदर आहे आणि खूप छान छान व्हरायटी मध्ये पण आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. ओके, खूप सुंदर आहे. यावर्षी गणपतीसाठी पुणेकरांसाठी काय मेसेज? नक्की या शॉप मधून मूर्ती घेऊ शकता, कारण म्हणजे अगदी आलात ना की मनाला अगदी मन भावून मूर्त्या आहेत, त्याच्यामुळे खूप सुंदर हे आहे. मित्रांनो, आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत. सर आपलं नाव काय? प्रशांत दुबळे. ओके, गणपती बाप्पा घ्यायला आले, पाहिलं कसे वाटलं? एक नंबर मूर्ती, एक नंबर. छान, सर आले होते गणपती बघायला, तर पुणेकरांसाठी यावर्षी काय मेसेज गणपतीसाठी? गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघू शकता इकडे यांनी ना डिस्प्ले खूप सुंदर केलं, जसं बोलले प्रमुख गणपती. इथे बाबू गणू मध्ये छोटी मूर्ती आहे, छोटी आहे. ही साधारणतः किती इंचामध्ये असेल? ही 18 इंच 14 इंचापर्यंत, 20 इंच 21 इंचापर्यंत, 20 21 इंचामध्ये. तर आपल्याकडे सुरुवात किती इंचापासून किती फुटापर्यंत आहे? आपल्याकडे 9 इंचापासून ते 27 ते 28 इंचापर्यंत आपण मूर्त्या ठेवल्या. ओके, मातीच्या पण येणार आहेत आपल्याकडे, मातीच्या पण दगडूशेठ ज्या पारंपरिक त्याच पद्धतीच्या बनवून घेतलेल्या आहेत. ओके, म्हणजे लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की बरोबर की दगडूशेठ मिळत नाही, कारण मातीमध्ये थोडंसं. जसं तुम्ही दाखवलं सुरुवातीला की जो विदाऊट ज्वेलरी होता, काही लोकांची असते, मला माझ्या स्वतःच्या दागिने घालायचे, दागिने त्यासाठी पण तो घेतला आम्ही. बरोबर, आता इथे बघू शकता इथे दगडूशेठ विथ ज्वेलरी कॉम्बिनेशन मला स्पेशली खूप आवडले. जसं एक येल्लो लेमन येल्लो बोलतात, प्लस इथे पिंक विथ चमकी, हे आपलं श्री तांबडी जोगेश्वरी म्हणजे प्रमुख मंडळाचा राजा आहे, कसब्याचा राजा आहे हा बघा इथे. आणि आणखी एक गोष्ट चांगली वाटली की इथे नावं पण लिहून ठेवून, नावं पण लिहिले म्हणजे बरोबर त्यांना समजेल. तुळशीबाग आपण आणलेला आहे, तुळशीबागचा पण आहे, म्हणजे प्रमुख गणपती सर्व आहेत. जसं इथे बघू शकता ही एक मूर्ती खूप सुंदर पॅटर्न मध्ये इकडे, प्लस विशाल शिंदे मध्ये, जसं बाल गणेश मध्ये पाहिजे असेल तर बाल गणेश मध्ये ही एक सुंदर मूर्ती आहे. आता यांची जसं आता पण ही बघू शकतो ही एक टिटवाळा पॅटर्न पण लुक अलग आहे. इथे ड्रेपरी जसं आपण बोललो होतो, इथे बघा ड्रेस आहे. जसं ही ज्या मूर्त्या आहेत हे कलर कॉम्बिनेशन वगैरे, तर ह्याच्यात पण व्हरायटीज भेटून जातील ना? भेटून जातात, आपण तसं भरपूर प्रत्येकाच्या 10-10 5-5 वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये जाणलेले आहेत. बरोबर, कारण कॅमल कलरचे थोडेसे आपण काम त्यात जास्त घेतलेले असं इझी वाटलं पाहिजे, म्हणजे असं फील आलं पाहिजे. हे पण काम बघा तुम्ही डॉट वगैरे खेळले मस्त, त्यामुळे लुक एक चेंज झाला. म्हणजे हा पॅटर्न यावर्षीच लॉन्च झालेला आहे, पण लुक खतरनाक. त्यामुळे कारण काय होतं, पहिले जे पाट यायचे ते प्लेन असायचे, प्लेन असायचे. आता आपण त्याला थोडी नक्षी म्हणजे गादी असती ओरिजिनल पाट जसे असते तसं केलं. त्या साईडला ही डिस्प्ले यांचा, त्या साईडला पण आहे आपला डिस्प्ले. ओके, आता जसं मुंबई सावकर बायस साऊथ इंडियन पॅटर्न मधलं आपण एक आणलेलं आहे. ओके, असं विष्णू अवताराच्या जवळपास बघा, अजून माझ्याकडे एक विष्णू अवतार पण आहे, तुम्ही बघताल तर तिचे डोळे वगैरे व्हाईट मध्ये करून आणली मी असं वाटतंय. आणि हे लेबल लागले म्हणजे बुक आहे? बुक आहे, लेबल लागले म्हणजे माझं बुकिंग चालू. बरेचसे बुकिंग चांगलं, म्हणजे प्रतिसाद खूप आहे.
आणि असं की नाही प्रत्येक कस्टमर घेतलीच पाहिजे असं आमचं नाही, पण बघून त्यांना ते समाधान आहे बरोबर, कारण प्रत्येक बघणं पण भेटलं पाहिजे, कारण बरेच जण गणपती आहे असा आवडीचा विषय की जरा चार ठिकाणी बघणार बरोबर, आणि पण आपल्याकडे रिपीट येणारे गिराईक भरपूर आहे, म्हणजे तुमची मूर्ती बघितली प्रसन्न झालं तेवढं समाधान भरपूर आहे आपल्यासाठी, म्हणजे घेऊ नका घेऊ, पण एकदा भेट देऊन जा, एकदा भेट देऊन जा, कॉम्बिनेशन आहे या नाही वर्षी पुढच्या वर्षी आवडेल असं काय, पण आपण ते ठेवण्याचा प्रयत्न केला बरोबर नाही. आणखी एक गोष्ट ऍड करायची सर, हे कॉम्बिनेशन जे तुम्ही सांगता कॅमल कलर हे कलर हे नॉलेज असणं पण खूप गरजेचं आहे आणि ते सांगणं पण गरजेचं आहे, त्यासाठी आपण तसं बनवून पण घेतो, कारण सगळ्यात त्या पॅटर्न मध्ये बनवून नाही घेऊ शकत, कारण प्रत्येकाची आवड निवड वेगळी, बरोबर. त्यामुळे बघा इथं तुम्ही कॅमल पॅटर्न मध्ये बघू शकता माझे व्हाईट आणि ग्रीन कलर एकदम नॅचरल, त्याला सोंडेला पण नक्षी नाही दिली का, आता ते नॅचरल वाटलं पाहिजे. राईट 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 राईट, म्हणजे ते माझं तुम्ही सांगितल्यानंतर लक्ष गेलं, लक्ष झालं बरोबर बरोबर, म्हणजे ते नको आहे मला, काय काय याच्यावर आहे याच्यावर नाहीये बरोबर, ज्याच्यावर हवं त्याच्यावर घेतलं, नाही तर आता तुम्ही ही मूर्ती बघा, ही माझ्या मध्ये पहिला लालबागाच्या काय काय घरी फोटो आहेत का, बरोबर बरोबर, तुम्ही बघितलं काळातली, आम्ही त्या दिवशी आम्हाला आवडली म्हणलं चला घेऊ आपण बरोबर, टिटवाळा पॅटर्न, हे तर टिटवाळा पॅटर्न आहे बरोबर, म्हणून असे आम्ही थोडस आहे. आणि शंकराच्या अवतारातली पण आपल्याकडे मूर्ती आहे, ओके, ती पहिलीच बुक झाली ती वाली, हो शंकर बुक झाली कोपऱ्यात, शंकर पण आपण म्हणजे आवडीने आणतो दरवर्षी, केदारनाथ वगैरे डेकोरेशन लोक कॉम्बिनेशनने आणतो आपण बरोबर. इकडे सावकर पॅटर्न मध्ये बाल गणेश, बाल गणेश पण आहे, सुंदर मूर्ती आहे. इकडे जसं आपण बोललो ते विठ्ठल पॅटर्न, मुंबई पॅटर्न, बाल गणेश, इकडे टिटवाळ्यामध्ये पण एक इकडे ऑप्शन आहे, ह्याचं धोतर मला खूप आवडलं, खूप सुंदर धोतर बनवलंय. इकडे बघा मुंबई सावकर पॅटर्न, सकाळी बघून गेले होते परत फॅमिलीला घेऊन आले, म्हणजे आता जे बुकिंग केले ते कॅमल कलर, कॅमल कलर मध्ये चिंते डबल रोड, क्या बात आहे, सकाळी बघून गेले होते, सकाळी बघून गेले फॅमिलीला घेऊन आले, असं आपल्याकडे भरपूर जण गेले संध्याकाळी येणार बेस्ट, आणि कारण मूर्त्या पण खूप सुंदर आहेत जसं बघू शकता. मला एक काय गोष्ट म्हणायची माहिती का, जसं आपण 700 मूर्त्या ठेवलेल्या आहेत इकडे 350 तिकडे 350, म्हणजे त्यांनी काय होतं लोकांची चॉईस लिमिटेड होती, म्हणजे त्यात ऑप्शन भेटतात, ऑप्शन भेटतं, समजा इथले बुक माझ्याकडे काय ब्राह्मण पॅटर्न म्हणून तुम्ही बघा बरोबर, भट भट भटजी आम्ही चार आणलेत पण इथं दोनच होत आहे, पण तिकडे बुक समजा अवेलेबलचा फोटो द्यायचा की सेम मूर्ती दाखवायची, दुसऱ्या दिवशी पूनम फर्निचर असल्यामुळे आमचा स्वतःचा टेम्पो आहे, दुसऱ्या दिवशी इथं ती मूर्ती ती त्याला कस्टमरला बोलवतो परत टॅग लावतो मग त्यांची त्यांना देतो, सेम ऑप्शन तिथे अवेलेबल अवेलेबल आहेत, म्हणजे दोन्ही कलर्स वगैरे भेटले, सेम सेम डिवाइड केले, तसं या वेळेस आम्ही प्लॅनच तसं केलं की समजा त्या एरियातल्या लोकांनी काय आवडेल आम्ही यावं बरोबर, आणि समजा इकडे पण आला तिकडचं गिराईक, तरी आम्ही म्हणतो इथं बुक नका करू, तुम्ही तिथं बुक करा, तिथून घरी न्यायला तुम्हाला जवळ आहे, जवळ पडेल, सेम प्राइसिंग वगैरे त्यात फरक नाही पडत, सेम सेम आम्ही तसं, म्हणजे हा व्हिडिओ जर कोणी बघताय तर त्यांना पिंपळे नेल्याला बघताय तर तिथे व्हिजिट करा, तिथे व्हिजिट करा, नाही तर पर्वती लावे तर परत, पण तुम्हाला हे जे डिस्प्ले तो सेम तिथे बरोबर. पिंपळे नेल्याचा ऍड्रेस काय असेल आपला, आपल्या रक्षक सोसायटी पासून लेफ्टला वल्कन सोसायटीत जायचं, वल्कन रस्त्यावरच आपलं पहिलंच दुकान आहे, तिथे पण मोरे आर्ट्स नावाने, मोरे आर्ट्स नावाने पूनम फर्निचरच आहे, ओके, पण त्याला मोरे आर्ट्स केले, ते पण आपलं फर्निचरचं दुकान, क्या बात आहे, आणि आपला जो फर्निचरचा बिझनेस गेले 40 वर्ष चालू आहे, जितेश पांचाळ यांचे वडील जगन्नाथ पांचाळ यांनी एक पहिले एक दुकान घेतल्यानंतर ही आपण चार दुकानं करून बरोबर, आणि कोरोनामध्ये आम्हाला ही संकल्पना आली कारण त्यावेळी सगळंच बंद होतं बरोबर, कारागीर पण रिकामे असल्यामुळे म्हणलं चला बिझनेस करू गणपतीचा, त्या दिवशीपासून आम्ही हे चार मित्र करतो बरोबर. नाही खूप सुंदर, आणि इथं बघू शकता मूर्त्याही खूप सुंदर आहे, जसं आपण म्हणतो ना घरगुतीसाठी सिलेक्ट करून आणतो, तसे या स्टॉलवर ऑलरेडी यांनी सिलेक्ट करून आणलेले आहेत, फक्त तुम्हाला येऊन तुमची आवड घ्यायची आणि तुमच्या घरी आपणला विराजमान करायचं आहे, तर खूप सुंदर मूर्ती आहे तिथे. तर सर टायमिंग काय असेल आपला, म्हणजे आपला टायमिंग सकाळी 10 ते रात्री 10 असतो, ओके, आणि दिवसभर चालू, म्हणजे सगळे दिवस चालू, आणि शेवटी शेवटी एकदम रात्री म्हणजे शेवटचे तर चालूच असतं, म्हणजे आम्ही इथेच असतो, ओके. आता जसं ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे, फॉर एक्झाम्पल आता मी जसं यांचा तुमचा नंबर मेन्शन केला आहे, एखाद्या जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना ही मूर्ती आवडली याचा स्क्रीनशॉट काढून पाठवला तर बुक होऊन जाईल, होऊन ऑनलाईन क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट त्यांना घरी डिलिव्हरी हवी असेल तर, म्हणजे आम्ही शक्यतो घरी डिलिव्हरी, काय काय वयस्कर लोक असतात बरोबर, कारण त्यांची मुलं इथे नाही आहेत फॉरेनला गेले पण त्यांना गणपती बसवतात येणं जमत नाही, त्यांना आपण घरी डिलिव्हरी पण देतो, माझ्याकडे ती पण सोय आहे, विदाऊट सध्या ते कोरोनामध्ये चार्जेस घेतले होते बरोबर, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण आता विदाऊट चार्जेस आपण त्यांच्या घरी पोहोचू शकतो, म्हणजे आपल्या एक लिमिटेड 5 किलोमीटर 10 किलोमीटरच्या अंतरावर असेल तर पोहोचून, समजा जेन्युइन असतील तर नक्कीच त्यांच्या घरी पण देऊन येऊ आपण, असं आम्ही तसं ठरवलेलं आहे, कारण शेवटी ही
एक संकल्पना आहे आपली. बरोबर. गणपती ही आवडीचा विषय असल्यामुळे लोक बसवतात, पण काही काही वयस्कर लोक असतात त्यांना बसवायचं असतं. खूप चांगली येणं जमत नाही रिक्षाने येतात, त्याची रिक्षा अवेलेबल आहे नाही आहे. बरोबर. आमच्याकडं माझ्याकडे भरपूर कामाला माणसं आहेत तशी फर्निचर बिझनेस, त्यांना आम्ही सगळं ह्याच्यात लावलेले आहेत. कोणी वाईला ऍड्रेस घ्यायचं त्यांना त्यांच्या घरी पोहोचून, पैशाचा पार्ट नंतरचा आहे. युअर्स कोण आहे आले आले, पण त्यांना आम्ही ते पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार त्यांच्याकडे. खूप सुंदर खूप सुंदर. म्हणजे मला तर स्पेशली हे सगळ्यांवर सांगायची गोष्ट आहे, कारण की सगळ्यांनी असं करावं. मी मेन म्हणजे सिनियर सिटीजन साठी तर आम्ही हे ठेवलेलंच आहे. बरोबर ठेवलं. खूप चांगली माहिती मिळाली मित्रांनो. त्यांचा नंबर मेन्शन केला आहे, गुगल लोकेशन दिलंय, कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आणि इकडे खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत, तर खाली त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपल्या आवडते गणपती बाप्पाची मूर्ती बुक करा. धन्यवाद.